अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य मी गेले बरेच वर्ष बघत आलेलो आहे. श्रद्धा अंधश्रद्धा या हे प्रकार अतिशय गहन, तात्विकदृष्ट्या पाहायला गेलं तर अत्यंत गहन असे आहे. परंतु तसं पाहायला गेलं तर कुठलाही सामाजिक प्रश्न हा अत्यंत गहनच असतो. काही गोष्टी मात्र अशा असतात, उदाहरणार्थ गरिबी असेल, पिळवणूक असेल, धर्माच्या नावाखाली होणारी दुबाडणूक असेल, श्रद्धेच्या नावाखाली होणारी दुबाडणूक असेल, त्याच्यामध्ये फार गहन, फार न कळण्यासारखं, फार संभ्रमात टाकण्यासारखं असं काहीही नसतं. त्याच्यामध्ये थेट पिळवणूक असते, एक पिळवणूक करणारा असतो, एक त्याची पिळवणूक होते असा म्हणत असतो. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा ह्या प्रकाराला भिडणारा कायदा आहे. त्याविषयी नाही त्या ठिकाणच्या उभ्या करण्यामध्ये कुठलाही मतलब साध्य होत नसतो. त्या ठिकाणच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याने सुद्धा त्याला स्कोप पुरेसा ठेवलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन जी निव्वळ अशी पिळवणूक होते श्रद्धांच्या नावाखाली अथवा अंधश्रद्धांच्या नावाखाली, त्याच्याबद्दलच हा कायदा आहे. आणि तो कुठल्याही परिस्थितीत पास होणं हे समाजाला हितावं आहे, त्याच्यामध्ये शंका असणार नाही.